जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. आजपर्यंत आपण निसर्गाचे विविध चमत्कार पाहिले, पण आज आणखीन एक चमत्कार पाहायला मिळाला. मिडबाव खाडीत मच्छीमारी करताना तेजस तारी याने वाघळी या प्रजातीची मासळी पकडली. या मासळीच्या काळजात मानवी चेहऱ्याची प्रतिमा साकारली आहे. देवगड तालुक्यात खाडीच्या भागात असलेल्या मच्छीमार बांधवांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे मच्छीमारी. तेजस आपल्या वडिलांसोबत घराशेजारी असलेल्या खाडीनजीक मच्छीमारी करत असताना त्याला वाघळी या प्रजातीची मच्छी मिळाली. ही मच्छी कापताना मच्छीच्या काळजावर मनुष्याच्या चेहरेपट्टीची प्रतिकृती साकारलेली दिसली. क्षणार्धात काहीतरी असेल म्हणून ती बाजूला करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, मात्र हा डाग पुसला जात नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी ते काळीज आपले देवगडकट्टा येथील मामा यांना दाखवलं. पेशाने शिक्षक असलेले मामा विजय कोंडे यांनी ही मासळीचं काळीज मी उद्या शिरगाव हायस्कूल इथं प्रदर्शनासाठी ठेवणार असल्याचं सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सांगितलं. मिटबाव येथे तू मच्छीमारी करत असते वेळी, पारंपरिक मच्छीमारी करते वेळी त्यांना वाघळी म्हणून या प्रजातीच्या माशामध्ये त्यांच्या काळजामध्ये एक मनुष्याचं चित्र दिसलं आणि त्याचं रेखाटन हे दिसतं, हे अद्भुत चमत्कार असं त्यांच्यासारखं आहे. निसर्गामध्ये अनेक किमिया आहे झालेले आहे, अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे आकार पाहायला मिळतात, परंतु माशाच्या काळजामध्ये हे आकार मिळालेलं हे पहिलंच घटना आहे. आणि म्हणून आम्ही ते प्रदर्शनासाठी ठेवण्यासाठी मी उद्या शिरगाव हायस्कूल शिरगाव देवगड येथे प्रयोगशाळेमध्ये ते संग्रहालयासाठी ठेवत आहे, जेणेकरून तेथील मुलांना ते पाहावयास मिळेल आणि इतरही लोक त्याचा पाहण्याचा लाभ घेतील.